साधारणपणे सर्व डीएक्सचे डायमंड रुबी आणि डिस्ट्रीब्युटर सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि मला काल ग्रुपवरती एवढ्या शुभेच्छा दिल्या लोकांनी, आज ताकद मला एवढ्या शुभेच्छा दिल्या. पण पाहुणे ना तेव्हा त्याची एकही शुभेच्छा आली नाही. एक ना तेव्हा त्याच्या शुभेच्छा तर सोडा, कोण सुद्धा कुणी केला म्हणजे बघा, तुम्ही जर सत्तेच्या मार्गाने चाललेला असाल ना, तुमच्या जवळची सुद्धा लोक तुम्हाला साथ देणार नाही ना. जवळची म्हणजे रक्ताच्या नात्यातले लोक अनुभव आला. काही एवढ्या दिवस नव्हता पण काल अनुभव आला. आणि जी परकी आहेत ज्यांना कधी आपण कधी आपला त्यांचा संबंध नव्हता आणि तो संबंध आणला आपल्या डिएक्शन. ह्या लोकांचं मेसेज आणि कॉल एवढं आलं, खरं अक्षरशः वाईट वाटलं. हे डिएक्शन आहे खरं काय, तिथं तुम्हाला अशी लोक मिळतील ना त्याचा विचारही करू शकत नाही. मग आता डीएक्सची माझी सुरुवात म्हणजे नाना भंडारीमुळे झाली, सगळ्यांना माझी स्टोरी माहित आहे. पण त्यावेळेस असं वाटायचं, अरे प्रवीण साळुंके बोलतो मी डबल डायमंड ट्रिपल डायमंड, मग आम्ही माझ्या रोज मागं लागला. चला चला आता ह्या बिझनेस मध्ये आता नक्की गोल 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 प्रवीण साळुंके काढते हे स्टार रुबी डायमंड. पण आपण काय म्हणणार, एकच म्हणणार फक्त स्टार होऊ शकतो, लय तर लय काय पुढं आपण काय जाऊ शकतोय. तर पुढं हे कसं जातंय सिस्टम ना, हे त्यावेळेस माहितच नव्हतं ना. मग प्रवीण सर म्हणायचे तुम्ही होणार डायमंड होणार, तुम्ही क्राऊन अँबॅसिडर पर्यंत सुद्धा जाणार. हे फक्त तुम्हाला ज्या सिस्टम मध्ये गेला ना ऍटोमॅटिक तुम्ही जाताय पुढं. तर बघा आता डीएक्सएन माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेले. सायकल सुद्धा न मिळालेल्या व्यक्ती आज खाली ब्रेझा गाड्यांनी मन दुसरी फोर व्हीलर आहे डीएक्सएन मधली दुसरी. आता तिसरी येते वेळेस आपण बघू. पण बघा ज्यावेळेस गावाला होतो मी लहान असताना, एका ब्राह्मणाची मोटर सायकल पोसायची धुवायचो बसायसाठी, त्याच्यावर बसण्यासाठी. पण आज माझ्याकडं फोर व्हीलर आहे ती स्वतःची, म्हणजे एवढी लाईफ चेंज आपली डीएक्सएन करू शकतं. प्रत्येकाला हे सांगणार डीएक्सएन हे मनापासून करा, मीटिंग अटेंड करा. आज एवढ्या पावसात सुद्धा एवढी लोक आलेत, म्हणजे हेच खरं डेडिकेशन. काय डेडिकेशन लोक आहेत खरं. काय लोकांनी आता बघा बहाना बनवला, काय यायचं तर नव्हतं पण पावस पावसाचं कारण कारण आलं ना पाऊस पाणी घरात घुसलं. आता बघा एका मॅडमला मी फोन केला, वय 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 येते येते येते. म्हणलं आता गाडी घरापर्यंत येणार आहे ना न्यायला तुम्हाला. औरंगाबादी सगळी ओरिजिनल कागदपत्र भिजली, घरातच पाणी शिरले. आता म्हणलं पूर मुंबईला आलाय, नाशिकला आला, तिकडे कोल्हापूरला आलाय आणि पुण्यात कात्रजला पूर वरचं धरण फुटलं तरी कात्रजकडे पाणी यायचं नाही. भांडा बनवण्याला काही कारण असतात. पण जाऊ द्या, ज्यांना काहीतरी चार गोष्टी शिकायच्या बिझनेस मध्ये पुढे जातील ती लोक तुमच्या बरोबर येतील. अन्यथा देवकरसरांचं वाक्य आहे, तुम्ही आलात तुम्ही आला तर तुमच्या सोबत, तुमच्या सोबत नाही आल नाही आला तर डीएक्सएन तुमच्या शिवाय चालू चालूच राहणार. जोरदार टाळ्या होऊ द्या.